आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग सळसळत्या रक्ताच्या सक्रिय मेंदूच्या शाबूत डोक्याच्या तडफदार दुयाच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी कुमारी रेश्मा विजय इंगळे FYBCA विद्यार्थिनी आज आपल्या समोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी आज आपल्या समोर उभे आहे. मुळात सावित्रीबाईंची यशोगाथा सांगणं म्हणलं की सावित्रीबाईंना प्रथम समजून घ्यावं लागेल. सावित्रीबाईंना समजून घ्यायचं हा विचार कसं समजून घ्यायचा हा जेव्हा मी विचार करायला लागते त्यावेळेस माझ्या मनामध्ये विचार येतो की सावित्रीबाईंचा जन्म झाला, सावित्रीबाई शिकल्या. हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे हो, परंतु सावित्रीबाई ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या, सावित्रीबाईंनी हे सर्व ज्या परिस्थितीमध्ये केलं त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्री म्हणजे कोण होती हे आपल्याला कळेल. अहो, ज्या काळात मुली जन्माला येईल हेच पाप मानलं जायचं, ज्या काळात मुली 9-10 वर्षाच्या झाल्या की त्यांचं लग्न एका वयोवृद्ध व्यक्तीशी किंवा त्यांच्यापेक्षा 20-25 वर्षाने मोठे असलेल्या व्यक्तीशी लावून दिलं जायचं, अशा भयंकर काळ होता त्या काळात. आणि त्या काळात महिलांना आपलं समजलं जायचं होतं. अहो, त्या काळात महिलांना शिक्षणाचे अधिकारही नव्हते, कारण तेथील कर्मठ लोकांना माहित होतं की हीच आपला नारी जर सबला झाली तर कर्मठ लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा अंधकारमय जगात, अशा अंधकारमय वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर उभं राहतं त्यांचं सुंदर असं प्रतिबिंब. सावित्रीबाईंच्या विचारांचं तर आपण सर्वांना माहितच आहे. सावित्रीबाईंनी त्यांचं अख्खं आयुष्य खर्चिकला घातलं, त्यांचं त्यांनी अख्खं आयुष्य पाण्याला लावलं. सावित्रीबाईंनी अख्खं आयुष्य आपलं वेचलं, कारण समाजसेवेसाठी, स्त्री मुक्तीसाठी, स्त्री शिक्षणासाठी त्यांनी अख्खं आयुष्य वेचलं. आणि अशा पद्धतीने 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाईंचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे वडील खंडोजी आणि आई सत्यवती यांच्या पोटीशी झाला. अहो, रूढी परंपरानुसार त्यांचाही विवाह ज्योतिबा फुले यांच्याशीच झाला. आणि ते एकदा बाजारात गेल्या होत्या, बाजारात त्या जिलेबी खात होत्या. जिलेबी खात असताना तेथून एक ख्रिश्चन गृहस्थ जात होता. त्या ख्रिश्चन गृहस्थाने त्यांना एक ख्रिश्चन चरित्र नावाचं पुस्तक भेट दिलं. सावित्रीबाईंनी ते पुस्तक घेतलं. सावित्रीबाईंच्या मनामध्ये विचार आला, अरे या पुस्तकामधलं तर मला काहीच येत नाही, परंतु या पुस्तकामधलं मला समजलं पाहिजे. आणि त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली जिज्ञासा म्हणजे सावित्री होय असं मला वाटतं. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे या समाजातील कर्मठ लोकांना जुमानले नाहीत, म्हणूनच सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या खंबीर साथ होती. म्हणूनच ज्योतिबांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. म्हणूनच आज प्रथम महिला शिक्षक म्हणलं की आपण सावित्रीबाईंच्या आपल्या समोर चेहरा समोर येतो असं मला वाटतं. आणि सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांनी स्त्री शिक्षणाचा वसाच घेतला होता. त्यांनी अज्ञान दूर करायचं ठरवलं होतं. म्हणूनच सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे घरोघरी जात आणि शिक्षणाची महती समजून सांगत, शिक्षणाचं महत्व पटवून देत. आणि महत्व पटवून देत असतानाच स्त्रियांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देत, प्रवृत्त करत. आणि असं करत करतच 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेत सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा काढली. आणि ही पहिली शाळा काढून त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त भेडवली, त्यांनी स्त्री शिक्षणाचा खऱ्या अर्थाने पाया रचला असं मला वाटतं. तरी कर्मठ लोक जुमानले नाहीत. अहो, कर्मठ लोक सावित्रीबाईंना त्रास देतच होते. सावित्रीबाई जर मुलींना शिकवायला शाळेत जात होत्या तर त्यांच्या अंगावर दगड चिखल फेकून मारत. तरी सावित्रीबाई आपल्या ध्येयाची कर्मनिष्ठ होत्या, एकनिष्ठ होत्या. सावित्रीबाई डगमगल्या नाहीत, घाबरल्या नाहीत. त्यांनी त्यांचं हे कार्य तसंच पुढे चालू ठेवलं आणि त्या कार्य करतच राहिल्या. आणि आपल्या पतीच्या म्हणजेच ज्योतिरावांच्या खंबीर साथीने ते हे कार्य करत राहिल्या. आणि अवघ्या फक्त 4 वर्षात त्यांनी 18 शाळा काढल्या. आणि या दिपणाऱ्या यशासाठीच त्यांना 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने मेजर कँडी यांच्याकडून त्यांना सन्मानित करण्यात आले. अहो, सावित्रीबाईंची विद्येबद्दल अगदी सुंदर अशी व्याख्या आहे. सावित्रीबाईंचं म्हणणं असं आहे की सावित्रीबाई म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या सर्वांगीण गुणांमध्ये जर वाढ करायची असेल तर ते वाढ करण्यासाठी कोणता धर्म तुम्हाला उपयोगी असेल तर तो आहे विद्याधर्म. कारण की माणूस विद्या देणारा आणि विद्या घेणारा ह्या दोघांचं एकत्रित करून एक चांगला माणूस बनतो असं सावित्रीबाईंना वाटतं. याचं मी थोडक्यात तुम्हाला स्पष्टीकरण देऊ इच्छिते. विद्या देणारा हा धैर्यशील तर विद्या घेणारा हा शक्तिशाली आणि शाणा बनतो असं सावित्रीबाईंना वाटतं. अहो, म्हणूनच तर आज अगदी अंतराळवीर म्हणा, पायलट म्हणा, डॉक्टर म्हणा, इंजिनियर म्हणा, अगदी मुख्यमंत्री पदापर्यंत सुद्धा माझी स्त्री पोहोचलेली आहे. पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून प्रत्येक स्त्री काम करत आहे आणि माझी स्त्री पुरुषाच्या बरोबरीने चालत आहे. एवढं सगळं बोलत असताना माझ्या मनामध्ये दुःख निर्माण होतं. विचारा का, माझ्या दुःखाचं कारण असं आहे, अरे ज
जरी माझी स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असेल तरीही या माझ्या जगात स्त्री भ्रूण हत्येसारखा विषय निर्माणच का होतो याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. सावित्रीबाईंना मी म्हणू इच्छिते, सावित्रीबाई तुम्ही एक लेख शिकली तर शिकतील हजारो पिढ्या. सावित्रीबाई तुम्ही म्हणता की एक लेख शिकली तर शिकतील हजारो पिढ्या असं म्हणत तुम्ही तुमच्या लेकी शिकवल्या. अहो तुमच्या लेकी आज इतक्या शिकल्या की त्यांनी त्यांच्या लेकी त्यांनी त्यांच्या सावित्री गर्भातच मारल्या. आजही त्या गर्भातील सावित्रीची आजही त्या गर्भातील मुलीची व्यथा आज आम्हाला मिळते, ऐकायला मिळते आणि हे कुठंतरी थांबणं खूप गरजेचं आहे आणि याचा प्रत्येकाने विचार करावा. अहो इथून पुढे तुम्ही म्हणाल काय, अहो पुढे जाऊन जरी मुलगी जन्माला जरी आली तरी तिच्या मध्ये आणि मुलामध्ये भेदभाव केला जातो. याचं एक सुंदर उदाहरण आपल्या घरचंच घ्यावं. अहो आपल्याला साधा बल्ब जरी लावायचा म्हणला तरी घरचे म्हणतात अगं तुला नाही जमणार, तू नको लावूस, जेव्हा दादा येईल ना तेव्हा तू बल्ब लावेल. अहो इथेच तर तुम्ही तिला कमजोर बनवता, इथेच तर तुम्ही तिला कमकुवत बनवता. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे गीताताई फोगट. ती आज तिने आज पहिलवान क्षेत्र हे सुद्धा गाजवलेलं आहे आणि स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात उंचावत आहेत असं मला वाटतं. सावित्रीबाईंनी कोणत्या कोणतंही क्षेत्र असो आपली जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडलेली आहे. अगदी आई असो पत्नी असो कोणतंही क्षेत्र असो आणि त्याच्यातील एक चोख पाडलेली जबाबदारी ती म्हणजे सावित्रीबाई समाजकार्य. आणि समाजकार्यामध्ये सावित्रीबाईंचं मी थोडक्यात जबाबदारी सांगू इच्छिते. सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबा फुलेंनी एक एका विधवा स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला होता, त्याचं नाव होतं यशवंत. त्याला त्यांनी पुढे उच्च शिक्षित करून डॉक्टर बनवलं आणि 1896 आणि 97 या काळात प्लेग या संसर्गजन्य रोगाची साथ आली होती. त्यावेळेस कोणीच पुढाकार घ्यायला तयार नव्हतं पण सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला आणि आपल्या त्या यशवंत नावाच्या डॉक्टरला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की या लोकांवर उपचार कर. त्या काळात लोक घरी घाबरून बसत असत, या प्लेग रोगाला घाबरून बसत असत. त्यावेळी मृत्यूला खांद्यावर घेऊन म्हणजे प्लेगग्रस्त लोकांना सावित्रीबाई खांद्यावर घेऊन जात होती. अहो जी मृत्यूलाही घाबरली नाही तिचं नाव सावित्री, जी मृत्यूलाही घाबरली नाही तिचं नाव सावित्री. शेवटी प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्याने 10 मार्च 1897 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्राणज्योत मावळली, यांची प्राणज्योत मावळली. एवढं बोलून मला असं वाटतं की सावित्रीबाई आणि क्रांतीज्योती ज्योतिबा आणि सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याला माझे कोटी कोटी प्रणाम. जाता जाता एवढंच म्हणेन, शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात, शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात. आपलं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात, आपलं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. एवढं बोलून मी माझ्या विचारमंथनाला इथेच पूर्णविराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.